चर्चा मित्रांनो, माझं नाव रवींद्र जाधव आणि मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की हा मार्च महिना आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे की मार्च फायनान्शियल इयर असतो, तसं आरसीएममध्ये बी मार्च महिन्याला खूप सारं महत्त्व असतं. कारण की मार्चमध्ये जो बिझनेस होतो त्याच्यावर नवीन नवीन पिनासुद्धा निघतात. तर मार्चमध्ये मोठं टार्गेट असतं मित्रांनो. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ह्या महिन्यात जर परचेसिंग नसेल केली तर परचेसिंग करून घ्या. तुमचा बिझनेस चेक करा, तुमचा स्लॅब चेक करा. जर तुम्ही मित्रांनो परचेसिंग केली नाही तर तुम्हाला जे तुमचा खालचा बिझनेस आहे त्याचं बेनिफिट मिळणार नाही. ते मिळण्यासाठी किमान तुमच्या आय डीवर खरेदी असावी लागते. भरपूर जणांचे प्रश्न असतात की मला पैसे येत नाही. तर मी सांगेल की तुमची खरेदी जेवढी जास्त असेल तेवढे जास्त तुम्हाला पैसे येतील. त्यासाठी तुमचा बिझनेस चेक करा, खाली किती बिझनेस आहे, तुमची स्वतःची परचेसिंग करा. आणखीन तुमच्याकडे 3 ते 4 दिवस आहेत. आणि मला आणखीन एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या डायरेक्ट सेलरनी 3 महिन्यापासून खरेदी केलेली नाही आहे त्यांचा आय डी टर्मिनेट होऊ शकतो. टर्मिनेट म्हणजे परमनंटली सस्पेंड तो होऊ शकतो. तर त्यासाठी तुमचा आय डी तुम्हाला चालू ठेवायचा आहे, तुम्हाला भविष्यात मोठं काम करायचं आहे, तर त्यासाठी तुमची परचेसिंग कंटिन्यू ठेवा. आणि तुम्हाला काय परचेस करायचं जे घरात लागणाऱ्या वस्तू आहेत, मीठ मिरची, हळद, आता डाळीसुद्धा आल्या आहेत, तर जे आवश्यकतेच्यानुसार जे तुमच्या वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या परचेस करा तुमच्या आय डीवर. आणि तुमचा बॅलन्स म्हणजे तुमचा बिझनेस चेक करा, स्लॅब काय आहे ते चेक करा. बेस्ट ऑफ लक मित्रांनो, जय आजच्या.